आपण पाहत आहात न्यूज 100 मराठी। आपलं स्वागत, मी प्रतीक्षा। मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या दोंडाईच्या शहरातील व परिसरातील नागरिकांना त्यांच्या हक्काची आरोग्य सुविधा मिळावी अशी दोंडाईच्या शहर शिवसेनेची मागणी। कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवण्यास अपयशी ठरलेल्या दोंडाईच्या शहर आरोग्य यंत्रणेला दोंडाईच्या शहर शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। या संदर्भात प्रसार माध्यमांशी माहिती देताना दोंडाईच्या शहर प्रमुख चेतन राजपूत म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये प्रत्येक सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याचप्रमाणे सीरिएक्टिव्ह प्रोटीन अँटीजेन टेस्ट आणि डी डायमर टेस्टची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे। आता या कोविडच्या काळात जनतेच्या फायद्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक नुकसान होऊ नये याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांमार्फत सदरच्या सर्व योजना आणि सदरच्या सर्व टेस्ट ह्या करून दिल्या जात आहेत। परंतु दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय येथे या सर्व टेस्ट अवेलेबल नाही आहेत, त्या करून दिल्या जात नाही आहेत। महाराष्ट्र शासनाने उपजिल्हा रुग्णालयाला जे 6 व्हेंटिलेटर्स पाठवलेले आहेत ते 6 व्हेंटिलेटर्स देखील बंद करून ठेवण्यात आलेले आहेत। 6 व्हेंटिलेटर्स दूर खात पडलेले आहेत। अशा ह्या कोरोनाच्या गंभीर काळामध्ये हे व्हेंटिलेटर चालू होणं गरजेचं आहे। त्याच्यासोबतच सीरिएक्टिव्ह प्रोटीनची टेस्ट असेल, अँटीजेन टेस्ट असेल, ह्या सर्व टेस्ट आणि डी डायमर टेस्ट या सर्व टेस्ट होणं अत्यंत आवश्यक आहे। या टेस्टच्या आधारावरतीच पेशंटची माहिती आणि पेशंटची परिस्थिती डॉक्टरांना कळत असते आणि ह्या टेस्ट बाहेर करायला गेलं तर त्यासाठी 3,000 ते 5,000 रुपयापर्यंत चार्ज केले जात आहे। तरी ह्या सर्व टेस्ट दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू कराव्यात। याबाबत दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी MS यांना आज शिवसेना दोंडाईच्या शहरातर्फे निवेदन देण्यात आले आणि धुळे जिल्ह्याचे CS श्री सांगळेसाहेब यांना देखील याबाबत कल्पना देण्यात आलेली आहे की सदर टेस्ट आणि सदर योजना लवकरात लवकर कार्यान्वित करून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दोंडाईच्या शहरातील सर्व नागरिकांना परिसरातील सर्व नागरिकांना रुग्णांना याचा फायदा मिळवून द्यावा यासाठी ह्या टेस्ट चालू करण्याची त्यांना विनंती करण्यात आली आहे। आणि जर त्यांनी ह्या टेस्ट चालू केल्या नाही तर शिवसेनेला मग शेवटी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल अशी सूचना देखील देण्यात आली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आरोग्य यंत्रणा गांभीर्याने घेते का हा येणारा काळ ठरवेल। न्यूज 100 मराठीसाठी सुनील शिंपी, दोंडाईचा। नमस्कार, मी विभूती जोशी। आपल्या न्यूज 100 परिवाराकडून कळकळीची विनंती, आपल्याला लढा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही। त्यामुळे अफवा पसरवू नका, घरात रहा, सुरक्षित रहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद। आपल्या न्यूज 100 मराठी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।